नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सहा सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जायकवाडी जलाशय तुडुंब भरल्याने या धरणातून काल तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्युसेक विसर्ग सोडण्यात आला धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला जायकवाडी धरण सातत्याने भरत असल्याने मराठवाडा विभागात समाधान आहे तर नगर नाशिक जिल्ह्यातही समन्यायी पाणी वाटपातून यावर्षी सुटका झाल्याचं समाधान आहे पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांना करोनाचे संक्रमण झाले आहे शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांना करोनाची चाचणी करण्याचे चा आदेश होते त्यानुसार त्यांनी तपासणी केली होती दरम्यान श्रीमपूर मतदारसंघातील माजी आमदारही करोनाबाधित आढळले आहेत राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी शनिवारी शिक्षक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा झाला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगलाराम यांना सन्मानपत्र बहाल केले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे नगरचे सुपुत्र असलेले तीन मंत्री नगर शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल उपाययोजना करताना दिसत नाहीत असंही ते म्हणाले जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि सरकारनेही करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जबाबदारी स्वीकारावी असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मा काल कांद्याची अठ्ठावन्न हजार पाचशे एकतीस गुन्हे आवक होती जास्तीत जास्त एकवीसशे रुपयांपर्यंत भाव निघाले एक दोन वक्कलला बावीसशे रुपयांचा भाव मिळाला जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी उच्चांक नोंदवला चोवीस तासात जिल्ह्यात आठशे नव्याण्णव बाधित आढळले यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने पंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला जिल्ह्यात सध्या तीन हजार सहाशे सहा सक्रिय रुग्ण आहेत करोना बळींच्या संख्येत पंधरा जणांची भर पडल्याने एकूण बळींची संख्या तीनशे चौसष्ट झाली तर जिल्ह्यात एकवीस हजार एकशे बत्तीस बाधित करोनातून मुक्त झाले आहेत श्रामपूर तालुक्यात काल सव्वीस कोरोनाबाधित आढळले वडाळा महादेव येथील एकाचा मृत्यू झाला त्यामुळे तालुक्यातील एकूण बळींची संख्या तेवीसवर पोहोचली राहुरी तालुक्यात काल त्रेसष्ट बाधित आढळून आलेत त्यापैकी सदोतीस राहुरी शहरातील आहेत संगमनेर तालुक्यात शनिवारी सहासष्ट बाधितांची भर पडली एकूण बाधितांची संख्या एक हजार नऊशे एकसष्टवर पोहोचली आहे त्यापैकी एक हजार सहाशे सत्याहत्तर करोनामुक्त झाले सत्तावीस जणांचा करोनाने बळी घेतला आहे सध्या तालुक्यात एकशे एक्क्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत नेवासा तालुक्यात काल वीज गावातून एकोणचाळीस जण करोना संक्रमित आढळून आले तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या नऊशे सत्त्याहत्तर झाली आहे अकोले तालुक्यात सत्तेचाळीस बाधित आढळले त्यात राजूर येथील अठरा जणांचा समावेश आहे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या सहाशे पंचावन्न झाली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार